दरम्यान नंदुरबार लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठीत खंजीर खुपसल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप काँग्रेस जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी केलाय. भाजप हा दिसणारा विरोधक होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस छुप्या पद्धतीनं भाजपला साथ देत होती. या छुप्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचा आरोप गावित यांनी केला आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असून येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी न करण्याची मागणी करणार असल्याचं गावितांनी सांगितलं. राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र झाल्यामुळे हा आमचा पराभव झालेला आहे. जी भाजपला जी खरी साथ मिळाली ती राष्ट्रवादीची उघडपणे साथ मिळाली. जर राष्ट्रवादी ही जर काँग्रेस बरोबरच राहिली असती तर नक्कीच चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.